नमस्कार मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज दिनांक 24 डिसेंबर 2023 सनियाच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव कसे राहिले, कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज झालेला कापूस बाजारभाव, पहिली बाजार समिती आहे मित्रांनो संगमनेर. आवक आहे 100 क्विंटलची, कमीत कमी दर या ठिकाणी मिळत आहे 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे सावनेर जिल्हा नागपूर. आवक आहे 3,000 क्विंटलची, कमीत कमी दर 6,650 रुपये, जास्तीत जास्त दर 6,675 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,675 रुपये. त्यानंतर भद्रावती, आवक 580 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 7,020 रुपये, कमीत कमी दर 6,830 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,925 रुपये. त्यानंतर पांढरकवडा कापूस KH4 मध्यम स्टेपल, आवक 255 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 6,800 रुपये, कमीत कमी दर 6,620 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,700 रुपये. त्यानंतर पारशिवनी कापूस H4 मध्यम स्टेपल, आवक 1,157 क्विंटलची, कमीत कमी दर 6,600 रुपये, कमीत कमी दर आहे. त्यानंतर जास्तीचा दर 6,700 रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर 6,660 रुपये. त्यानंतर धामणगाव रेल्वे कापूस LRA मध्यम स्टेपल, आवक 1,900 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 6,900 रुपये, कमीत कमी दर 6,300 आणि सर्वसाधारण दर 6,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर अकोला कापूस लोकल, आवक 100 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये, कमीत कमी दर आहे 6,280 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,625 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर मुरगाव मंजू जिल्हा अकोला कापूस लोकल, आवक 98 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 7,450 रुपये, सर्वसाधारण दर 7,217 रुपये आणि कमीत कमी दर 6,984 रुपये. त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल, आवक 566 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 6,880 रुपये, कमीत कमी दर 6,400 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,700 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर देऊळगाव राजा कापूस लोकल, आवक 2,371 क्विंटलची, कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,080 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,800 रुपये. त्यानंतर वरोरा कापूस लोकल, आवक 2,706 क्विंटलची, कमीत कमी दर 6,500, जास्तीचा दर 7,021 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा खंबाडा कापूस लोकल, आवक 1,416 क्विंटलची, कमीत कमी दर 6,650, जास्तीचा दर 7,020 आणि सर्वसाधारण दर 6,800 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल, आवक 1,650 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये, कमीत कमी दर 6,450 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,900 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल, आवक 8,000 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 7,145 रुपये, कमीत कमी दर 6,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर हिमायतनगर, आवक आहे 52 क्विंटलची, कमीत कमी दर 6,600 रुपये, जास्तीचा दर 6,800 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,700 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल, आवक 4,640 क्विंटलची, जास्तीत जास्त दर 7,195 रुपये, कमीत कमी दर 6,200 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,050 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर कापूस मध्यम स्टेपल, आवक 325 क्विंटलची, कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,900 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.